सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आता सव्वीस आठवड्यांपर्यंतची पगारी रजा मिळणार आहे यासंबंधीचे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती याआधी प्रसूती रजेचा कालावधी हा केवळ बारा आठवड्यांचा होता या विधेयकात रजेचा कालावधी बारा आठवड्यांवरून सव्वीस आठवड्यांचा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता यामुळे आता सरकारी आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे यापूर्वी सरकारी नोकरीत काम करणाऱ्या महिलांनाच ही सुविधा होती परंतु आता खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना देखील या सुविधेचा फायदा मिळणार आहे या विधेयकामध्ये सरोगसी मातांचा उल्लेख करण्यात आलेला नाही मात्र एखादी महिला कर्मचारी बाळास दत्तक घेत असेल तर तिला सोळा आठवड्यांची पगारी रजा दिली जाणार आहे